निश्चितच हे नगरकरांची जी काही मागणी होती ती अगदी 2005 ते 2006 कालखंडापासून नगरकरांची मागणी होती की उड्डाणपूल झाला पाहिजे. आणि म्हणून पूर्वी आपण जर पाहिलं तर ज्यावेळेला नगर पुन्हा हायवे हा चौपदरीकरणाचं काम सुरू झालं तर त्याच वेळेला हे रस्त्याचं काम देखील उड्डाणपुलाचं काम हे त्याच्यामध्ये प्रस्तावित होतं. पण नंतर काय टेक्निकल अडचण निर्माण होऊन ते काम झालं नाही. त्याच्या वेळेला अनेक वेळेला भूमिपूर्ण झाले आणि नंतर काम सुरू झालं नाही याची देखील आपल्याला बऱ्याच वेळेला पाहायला मिळालं. पण आता प्रत्यक्षात आज हा उड्डाणपूल खुला होतो आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने खासदार श्रीदादा विखे पाटील यांचा पाठपुरावा हा आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्याच माध्यमातून एक मोठा नगरकरांकरता एक केंद्र सरकारच्या माध्यमातून त्यांनी एक एवढं मोठं काम हे आज जिल्ह्याकरता एक फार मोठं काम उभं राहिलेलं आहे. त्यामुळे निश्चित नगरकर समाधान व्यक्त करतायत. आणि त्यांनी आता सांगितल्याप्रमाणे की नगरकरांकरता एक फार मोठं काम झालेलंच आहे पण त्यांचं सर्वांचं एक सहकार्य योगदान याच्यामध्ये निश्चित रूपाने. त्यामुळे मी सर्वांच्याच या ठिकाणी आभार व्यक्त करतो.